कोगनोळी येथे चिकोडी तालुक्याच्या नवनिर्वाचित खासदार माननीय प्रियंका जारकीहोळी यांचा माजी मंत्री वीरकुमारजी पाटील कुटुंबीय व कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कोगनोळी तालुका निप्पा येथील श्री आठ शांतीसागर भवन येथे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमारजी पाटील हे होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले यावेळी नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी यांचा महालक्ष्मीची प्रतिमा शाल व पुष्पहार देऊन माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील व ग्रामस्थांच्या वतीने यशोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी बोलताना खासदार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी या सर्व ज्येष्ठांच्या सहकार्यातून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आहे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू म्हणून भविष्यात कार्यरत राहणार आहे या सर्व ज्येष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन मतदार संघातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन चिक्कोडी लोकसभा नूतन खासदार यांनी केले यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून नूतन खासदार प्रियंका जारकेहोळी यांना एकोणतीस हजारचे मताधिक्य दिले चिकोडी मतदारसंघातील काँग्रेसच्या या विजयाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह काळातही या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहील असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी अण्णासाहेब हावले राजेश कदम रोहन साळवे बसवराज पाटील आनंद पाटील रायचूर ग्रामपंचायत अध्यक्ष आकाताई डोम उपाध्यक्ष कल्पना आवटे पी के पी एसचे चेअरमन अनिल चौगुले ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत दिलीप पाटील राजगोंडा पाटील पूनम डांगरे संजय डोम निकू पाटील बाळासाहेब कागले यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के डी पाटील यांनी केले तर आभार युवराज कोळे यांनी मानले कगनोळी होन अनिल नवाळे